स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. बघा, आज मी तांदळाच्या पिठाचे डोसे न बनवता मुगाच्या डाळीच्या पिठाचे डोसे बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी ही मुगाची डाळ घेतली होती आणि ती 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून नंतर बघा हे असं मिक्सरवरती वाटून घेतलेले आहे थोडं पाणी टाकून. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार. चवीनुसार मीठ आणि बारीक कापलेला कोथिंबीर छान मिक्स करून घेणार आहे हे. आणि खूप छान चविष्ट असे डोसे तयार होतात बघा सकाळच्या नाश्त्यासाठी. खूपच छान पदार्थ आहे. तर आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते. हे डोसा तव्याला चिटकू नये म्हणून. आणि आता त्याच्यावरती हे जे मुगाच्या डाळीचं बॅटर बनवलेलं आहे आपण ते टाकून घेते. आणि छान असं पसरवून घ्यायचं हे. तुम्ही मोठा डोसा पण करू शकता. मी अगदी जास्त मोठा नाही, जास्त छोटा नाही, बघू शकता तुम्ही. असा थोडा जाडसरच डोसा टाकून घेतलेला आहे. वरून थोडंसं तेल तर आता आपण हे झाकण ठेवून थोडं 2 मिनिटं वाफून घेऊ. पाहू शकता खूप छान निघत आहे. आता इकडनं पण थोडंसं आपण परतून घेऊ. आवश्यकता नाही आहे पण तरी मी थोडंसं इकडून पण भाजून घेते म्हणजे छान क्रिस्पी होईल दोन्ही साईडनं. तर छान भाजलं आहे बघू शकता. मी आता गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते. तर खूप पौष्टिक असा मुगाच्या डाळीचा डोसा तयार आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. याच्यासोबत तुम्ही पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस पण घेतला तरी चालेल, खूप छान लागतो. आणि नाही काही घेतलं तसाही खाल्ला तरी पण खूपच छान आहे. तुम्ही घरी करून बघा. तर आजचा मुगाच्या डाळीचा डोसा पौष्टिक डोसा कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.